पस्तीस रेल्वे गाड्यांपैकी 10 हून अधिक गाड्यांना जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर थांबा दिलेला नाही, तर फक्त 15 गाड्यांना जिल्ह्यातील एकाच रेल्वे स्थानकावर थांबा आहे. गाड्यांना थांबा देण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधितांना केल्या होत्या. संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने अजूनही हा प्रश्न जैसे थे आहे. काही दिवसांपूर्वी कणकवली रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारत सरकत्या जिन्याच्या उद्घाटन प्रसंगी गाड्यांना थांबा देण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी अशा सूचना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केल्या होत्या. मात्र संबंधितांचे अद्यापही दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. कणकवली रेल्वे स्थानकाची नवी इमारत सरकता जिना व अन्य बऱ्याच विकास कामांचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच झाले. कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या 10 हून अधिक गाड्यांना जिल्ह्यातील एकाही स्थानकावर थांबा दिलेला नाही. यात चंदीगड मडगाव गोवा संपर्क क्रांती, अजमेर एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेस, निजामुद्दीन तिरुवनंतपुरम एक्सप्रेस व्हाया कोटायम, निजामुद्दीन तिरुवनंतपुरम एक्सप्रेस व्हाया अल्पुझा, चंदीगड कोचुवेली केरळ संपर्क क्रांती, अमृतसर कोचिवेली एक्सप्रेस, डेहराडून कोचिवेली एक्सप्रेस, पोरबंदर कोचिवेली एक्सप्रेस, हापा तिरुनेलवेली एक्सप्रेस या गाड्या जिल्ह्यातून थांब्याविना धावत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या काही गाड्यांना तर संपूर्ण जिल्ह्यात फक्त एकच थांबा देण्यात आला आहे. यात मेंगलोर, नेत्रावती व मत्स्यगंधा, गरीब रथ, मडगाव राजधानी, बिकानेर कोईबटूर, वेरावल त्रिवेंद्रम, गांधीधाम नागरकोइल, बिकानेर कोचुवेली, भावनगर कोचुवेली एक्सप्रेस व LTT कोचुवेली, दादर तिरुनेलवेली या गाड्यांना जिल्ह्यातील फक्त एका स्थानकावर थांबा आहे. विशेषतः नेत्रावती एक्सप्रेसला कणकवलीत थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. येत्या काही वर्षांपासून येथे पर्यटकांचं ओघही वाढत आहे. मात्र पर्यटन वाढीसाठी कोकण रेल्वेनेही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. थांबे नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी स्वतःच्याच जिल्ह्यातून जाणाऱ्या गाड्यांचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. कणकवली हे जिल्ह्याचे तसे मध्यवर्ती ठिकाण. परिणामी कणकवलीसह देवगड, मालवण, वैभववाडी परिसरातील प्रवासी या रेल्वे स्थानकाचा लाभ घेऊ शकतात. तर सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग परिसरातील प्रवाशांना सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा लाभ घेणे शक्य आहे. म्हणूनच लांब पल्ल्याच्या गाड्यांना या दोन रेल्वे स्थानकांवर तसेच कुडाळ, सिंधुदुर्ग नगरी यापैकी किमान एका ठिकाणी थांबा मिळणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण 9, सिंधुदुर्ग.